एकदा एका जंगलामध्ये एक सिंह आणि एक सिंहीण राहत असतात. त्यांचं एक छोटंसं गोड पिल्लू असतं आणि ते गोड पिल्लू त्या सिंह आणि सिंहिणीसोबत खेळत असतं. जंगलामध्ये खूप मजा येते. ते एकमेकांशी उड्या मारतात, गवतामध्ये जातात, वेगवेगळे ॲनिमल्सशी खेळतात, पाण्यामध्ये जातात आणि पाण्यामध्ये गेल्यानंतर खूप मज्जा करतात. हा एक दिवस काय होतो, हा जो सिंहाचा बेबी आहे ना, हे कब एकटच फिरायला जातो आणि हरवून जातो. कारण की ते नदी पलीकडे जातो आणि नदी पलीकडे गेल्यानंतर तो रडायला लागतो, माझे आई बाबा कुठे गेले, माझे आई बाबा हरवले, आता मी माझ्या आई बाबांना कसं शोधू. असं शोधत मग तिकडे शेळ्या असतात. त्या शेळ्या म्हणतात, का रे तू का रडतोस. तो म्हणतो, माझे आई बाबा हरवले. तो म्हणतो, ठीक आहे तू आमच्यासोबत ये. मग तो शेळ्यांसोबत राहतो, शेळ्यांसोबत दूध पितो, गवत खातो. इकडे त्याचे आई बाबा खूप वाईट वाटतं त्यांना, की माझं बाळ कुठे गेलं आहे, मी शोधते त्याला, मला सापडत नाही आहे ते, आता मी काय करू. आणि मग काय होतं, खूप दिवसानंतर एकदा शेळ्यांसोबत जेव्हा हे सिंहाचं पिल्लू जंगलामध्ये गवत खायला जातं, तेव्हा सिंहाचा आवाज येतो. सिंह कसा डरकाळी पडतो, कसा करतो, आणि मग त्याचा आवाज ऐकल्याबरोबर शेळ्या एकदम घाबरतात. आणि शेळ्या ज्या असतात त्या घाबरतात, पण हा जे सिंहाचं पिल्लू असतं ते अजिबात घाबरत नाही. त्या शेळ्या म्हणतात, चला 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 पळून जा पळून जा. सिंहाचं पिल्लू म्हणतं, का पळायचं, हा तर माझ्या आईबाबांचा आवाज आहे. आणि मग हळूहळू तो त्या आवाजाच्या दिशेने जातो आणि बघतो तर काय, त्याचे आई बाबा असतात. त्याचे आई बाबा त्याला मिठी मारतात आणि त्याला म्हणतात, अरे बाळा तू कुठे गेला होतास, आम्ही तुला किती शोधत होतो. आता याच्या पुढे तू आम्हाला सोडून असं दुसरीकडे जायचं नाही, आम्ही जिकडे सांगू तुझ्यासोबत कोणी असेल तरच तिकडे खेळायचं, एकट्याने जायचं नाही, नाहीतर मग तू हरवशील. आणि मग तो म्हणतो, हो आई बाबा माझं चुकलं, आता मी एकटं जाणार नाही. आवडली का गोष्ट? येस. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या प्रत्येकामध्ये एक सिंह दडलेला असतो. तुम्ही खूप हुशार आहात. तुम्हाला कोणी जरी म्हटलं की तुम्ही हुशार नाही, त्याचं ऐकायचं नाही. तुम्ही म्हणायचं, मी हुशार आहे आणि मी खूप, माझं ब्रेन खूप पॉवरफुल आहे. आई बाबा तिथे राहते. हो, आई बाबा तिथे राहते. आई बाबा आपल्यासाठी खूप काम करत असतात, म्हणून आपण त्यांचं नेहमी ऐकायचं, त्यांच्या रोज पाया पडायचं. मी पडते. व्हेरी गुड.